सर्वप्रथम नवीन घरातल्या व्हिडिओ मध्ये असणारा होमकृती व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा गणपती बाप्पाचे दर्शन आज आपल्याला गणपती पासून सुरुवात करायची आहे, त्यामुळे आजचा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला घरामध्ये सर्व डिटेल मध्ये दाखवणार आहे. सर्वप्रथम गणपती दर्शन करून घ्या. हे आपले गजलक्ष्मी गजलक्ष्मी मूषक हे आपले घरचे गणपतीची सजावट. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आपल्या नवीन घरामध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही आपली फॅमिली आहे, हा चिरंजीव, हा कन्या आणि तुम्ही सर्वजण ओळखताच तुमची वहिनी अर्थात माझी धर्मपत्नी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बरेच मला कमेंट येत होते ऑफलाईन ऑनलाईन शॉपवरती किंवा व्हॉट्सअपद्वारे मला सांगत होते, सर तुमचे घराचा संपूर्ण व्हिडिओ आम्हाला नक्कीच बनवून दाखवा. तर आज मी संपूर्ण होम टूर फर्निचर टी व्ही युनिट किचन गणपतीचे तुम्ही दर्शन बाप्पाचे घेतलेच तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी होम टूरचा दाखवणार आहे. सर्वप्रथम तुमच्या वहिनीचं पण जी चॉईस वगैरे काय होती, काय कलर कॉम्बिनेशन कन्यानं काय कलर चॉईस केले किंवा मुलानं काय केले, कारण ह्या घरामध्ये चौघांचा तेवढाच सहभाग व समाविष्ट आहे कलर कॉम्बिनेशन म्हणा. आणि ज्यांनी ज्यांनी ही काम केलं आहे, समजा इंजिनियर असू किचन ट्रॉलीवाला असू किंवा आपला सुतार असू, सगळ्यांचे डिटेल फर्निचर म्हणून सगळ्यांची डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईन. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं त्यांच्याकडून काम करून घेऊ शकता. ही जी सोफा आपण चॉईस केला, कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता. हे सोफेच्या आपण जी लुक लाईक कलर, कारण तुम्हाला मी पी ओ पीसुद्धा दाखवणार आहे की कोणत्या डिझाईनची आहे, त्या हिशोबून आपण कलर कॉम्बिनेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे. तर सोफ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ही जी आहे तुम्हाला मी जवळून दाखवतो. तरी सोफासुद्धा आपण आहे का नाही, ही एक आपण डिझाईन जी बघितली होती ती अशी गोल राऊंडमध्ये होती, राऊंडमध्ये होती, पण तुमच्या वहिनीला ही आवडलं कारण आपण एखादं रिलेटिव्ह कोण वगैरे येतात किंवा कप त्याच्यावरती ठेवू शकतात ह्या हिशोबाने, आणि साफसुद्धा करायला एकदम ओके आहे. आणि ही कलर कॉम्बिनेशन ह्या पद्धतीनं दिला की एकदम कलर म्हणजे कसं ह्या कलरला, तर लाईट आपला सगळा शेड आहे की कलर कॉम्बिनेशन जी आहे सोफ्याचा ह्या पद्धतीनं केला. आणि सोफा कुठून घेतला आहे ती सुद्धा मी तुम्हाला नंबर देतो आहे स्क्रीनवरती, तुम्हाला दिसेल तिथून सुद्धा तुम्ही कलेक्ट करू शकता. आणि ही आपल्या एका सबस्क्रायबरनं ही नवीन घराचे शुभेच्छा म्हणून त्यांनी ही पाठवलं होतं यूट्यूबचा सिम्बॉल. आणि ह्या सोफ्याची अशी एल टाईप शेप असल्यामुळं हा फ्लावर आर्टिफिशियलच आहे, ऑरिजिनल नाही, पण छान दिसतो अशा कोपऱ्यामध्ये एक राऊंड शेपमध्ये असं सोफ्याचं आहे. एक अजून एक भाग ह्याचा फायदा काय आहे, समजा तुमच्याकडे जास्त रिलेटिव्ह आले तर अशा पद्धतीनं दोन चार एका साईडला दोन असे पद्धतीने चार निघतात, अशा पद्धतीने चार निघतात. तुम्ही समजा इथं फुल सोफा रिलेटिव्ह भरलेले येतील तर एखादं पाऊन तीन चार पाऊने एक्स्ट्रा असले की आपण ह्याच्यावरती बसू शकतो. तिकडं पण दोन आहे ती, तिकडं पण दोन असेच पद्धती जी आहे ती, इकडं पण दोन आहे ती. म्हणजे समजा ही पूर्ण सोफा भरलेला असेल तर ही दोन म्हणजे चार माणसं चार पर्सन एक्स्ट्रा बसू शकतात. आणि ह्या सोफ्याची खरं क्रेडिट म्हणलं का नाही तर माझी दोन्ही मुलं, एक मुलगा श्रीकांत आणि मुलगी श्रद्धा, तुम्ही ओळखता त्यांना, त्यांचीच चॉईसनं आपण ही डिझायनिंग वगैरे त्यांनीच ही सगळे कलर कॉम्बिनेशन म्हणा ही चॉईस मुलांची आहे. आमची कन्या हिनंही चॉईस केलेला आहे आणि ही मुलगा श्रीकांत, ह्या सोफ्यामध्ये ह्या दोघांचा समाविष्ट मेन महत्त्वाचा आहे. आणि तुमची वहिनी तर आहेच, त्याच्यामुळं काय विशेष नाही. आता तुम्हाला मी पडद्याचं कॉम्बिनेशन दाखवतो. ही पडद्यामध्ये तुमच्या वहिनीचं चॉईस आहे. आणि ह्याच्याबद्दल आम्ही शॉपवरती गेलो की काय, आम्ही शॉपमध्ये गेल्यानंतर काय पहिल्यांदा आपल्याला होमचा हा दाखवला कलर डेकोरेशन कसं काय आहे ते, मग त्यांनी आम्हाला पडदे दाखवले दोन तीन कलरचे, त्यामध्ये हा कलर एकदम बेस्ट वाटला. जास्त करून थीमच होती ही ह्या पर्पल कलरची, म्हणून पर्पल कलरची थीम केली
आणि खिडकी मोठी असल्यामुळं त्याला मध्ये गोल्डन पडदा दिला. आपण कसं पर्पलला गोल्डन कलरची थीम दिली, बाकीचं पर्पल कलरची थीम होती पडद्याला, चॉईस माझी होती. आता टी व्ही युनिट, तर आता सोफ ही जी टी व्ही युनिटची डिझाईन होती ती मी सिलेक्ट केली होती. आणि ह्याच्यामध्ये आपले भिंती जे शिवून कसं हे ह्या भिंतीवर आपल्याला टी व्ही युनिट नको होता. ही भिंती मोठी होती, मलासुद्धा बरेच सुतारसुद्धा म्हटलं की इकडे बनवायची का, तर मी म्हटलं नको. तर ही टी व्ही युनिटची डिझाईन मी त्याला दिली. मग ह्या डिझाईनमध्ये अशीच डिझाईन इथंपर्यंत होती, पण ती आपल्या भिंतीला बसत नव्हती. मग सुतारनं जी तुम्हाला नंबर मी दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्यांचे, त्यानं ही सगळं नियोजन केलं आणि ही बॉक्स अशा पद्धतीनं तीन बनवली. प्रत्येक कन्सल्ट लाईटिंग आहे पूर्ण इमारतीमध्ये, कन्सल्ट लाईट असल्यामुळं एल ई डी पुन्हा इकडे वरती एल ई डी आणि वरती इथं काय तुम्हाला ठेवायचं असलं ती सुद्धा ठेवू शकता. आणि ह्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मूर्ती म्हणा, गिफ्ट प्रोडक्ट म्हणा, काही डेकोरेशन काय असेल, हे सुद्धा आर्टिफिशियल प्लांट आहे सोफ्याच्या त्या कोपऱ्यात लावलेलं आहे त्या पद्धतीचाच ही. आणि इथं तीन ड्रॉवर दिलेले इथे आपण, हे अशा पद्धतीनं ओपन होतात. आणि ही गणपतीची मूर्ती ही माझ्या मित्राने मला भेट दिलेली या नवीन घराच्या निमित्त. तर ही अशा पद्धतीनं पूर्ण, आणि टी व्ही युनिट आपला छोटा आहे त्या हिशोबून आपण टी व्हीसुद्धा त्या मापानं बसवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हॉलची काय लई मोठी काय त्याची कॅपॅसिटी नाही, त्या हिशोबून टी व्ही एकदम ओके छोटा, डोळ्याला त्रास होत नाही, बघायलासुद्धा होतं. आता ही सोफासुद्धा एल टाईप, म्हणजे कधी आपल्याला वाटलं रात्रीचा समजा कंटाळा आला आहे तिथं आपला, कधी आपल्याला वाटलं कंटाळा आला आहे टी व्ही बघायची इच्छा झाली आहे, ह्याच्यावरती डोकं ठेवायचं, निवांत पडायचं आणि समोर टी व्ही बघायचा, आनंद घ्यायचा. पी ओ पीची जी डिझाईन आहे ही आम्ही चौघांनी सिलेक्ट केली. साधारण 150 डिझाईन आपण सिलेक्ट केल्या होत्या, त्यातून आपल्याला 3 डिझाईन पाहिजे होत्या, मग त्यापैकी ही डिझाईन आहे. आणि तर ही लाईटिंग वगैरे सगळे आतनं डिझायनिंग, आतनं एल ई डी, जेणेकरून पी ओ पी छानपैकी दिसणार या पद्धतीनं. आणि चौघांच्या पसंतीची पी ओ पी आहे. आता आपण गॅलरीकडे जाऊया, हे तुम्ही हॉलचा तर. आता ही पी ओ पीला जी कलर होता ते सगळा इंजिनियरनं त्याच्या डोक्यानं, आपले इंजिनियर शुभम चव्हाण म्हणून आहे, त्यांचासुद्धा नंबर मी देईन, त्यांनीही सगळा कलर कोणता पाहिजे, मला मामा म्हणतात त्यामुळे म्हटले मामा ह्याला ही कलर देऊया. ही कुठला कलर, चॉकलेट चॉकलेटी ग्रे, पुन्हा वरचा सिलिंगचा व्हाईट, परत आतला ऑरेंज, ह्या पद्धतीनं त्यांनी कॉम्बिनेशन हे सुचवलं की ह्या पद्धतीनं आपण कलर देऊया. आता आपण गॅलरीकडे जाऊया, जी माझा ह्या पूर्ण घरामध्ये सगळ्यात आवडता स्थान आहे, माझाच नाही माझ्या सर्व कुटुंबाचा चौघांचं आवडतं स्थान. आपण गॅलरीकडे जाऊया. अशा प्रकारे अशी मोठी गॅलरी आहे. तर ही गॅलरी जी आहे मोठी लाट आहे, त्याच्यामुळे एक रूमच्या इतकी गॅलरी आपण ठेवलेली आहे, रूमच्या इतकी गॅलरी ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्याच्यामध्ये एक टेबल आहे, ती पण तुम्हाला दाखवतो ओपन करून, फोल्डिंग टेबल आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या वहिनीलाच, म्हणजे ही खास करून बनवलं होतं कशासाठी, भाजीपाला कटिंगसाठी, त्याचा वापर कमी होतो. आमची कन्याच ह्याच्यावर बसती पुस्तक घेऊन, किंवा मुलगा कधीचा बसतो लॅपटॉप घेऊन, फक्त या दोन गोष्टीचा व्यापार होतो. या दोन गोष्टीसाठी वापर होतो. तुमची वहिनी ह्याच्यावर भाजी कट करण्याच्याऐवजी आत किचन मध्येच कट करते, नाही तर खाली गॅलरीवरती बसून लगेच गॅलरीकडे फटके लगेच कॅमेरा काढीच घेतो जातो. तर ही गॅलरी वरती ही फोल्डिंग टेबल, खरं तर ही टेबलची जागा तिकडं होती, तिकडं दाखवू नकोस, तिकडं होती जागा, पण ही फ्रंट डोअर तेव्हा नव्हता. मग ती फ्रंट डोअर लावल्यानंतर सुतार म्हणला की मला भया म्हणतो, भया इकडं फोल्डिंग टेबल इकडं घेऊया, कारण तिकडं म्हणलं मग तुमचं कोपऱ्यात जास्त होणार. आणि नंतर लक्षात पण आलं की पाऊस वगैरे आल्यानंतर, पाऊस जसा येतो सगळं तू ॲक्शनच करतोस. तर ही जावेद भाई आपली जी आहे ती जी फर्निचरचं काम करतात, त्यांनी ही सगळी आयडिया सुचवली. आणि ह्याला एक सगळ्यात महत्त्वाचं, इकडं खाली दोन ब्लॉक आहे ती, अशा पद्धतीनं आपण खाली करू शकतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असं वर करू शकतो.
एकदम क्वालिटी आहे. आणि ही कपडे वाळवायसाठी ही सुद्धा तुमच्या वहिनीची आयडिया होती की ती म्हणली गॅलरी आहे, गॅलरीमध्ये अशा पद्धतीनं पाहिजे. पाऊस आल्यानंतर टेरिसवरती आपण घालू शकत नाही, त्यासाठीही बेस्ट ऑप्शन मला ही साधारण 2000 आसपासही स्टँड पडला. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी कपडे वाळले जातात, कारण गॅलरीमध्ये एकदम ओकेमध्ये जागा पण जात नाही आणि व्यवस्थित दिसते. आता आपण तुम्हाला आपल्या किचनचं दर्शन करूया. चला आता आपण किचन मध्ये किचन बघूया. या किचनची जी जागा असते ती नेहमीच महिला मंडळाचा मेन पार्ट असतो. पहिले हे आमचं देवघर छोटस सुंदर. आम्ही किचन मध्ये जे मंदिर आहे हे तुमच्या दादाला नाव ओपन पाहिजे नव्हतं वरचा भाग. आणि LED वगैरे लावलेले आहे. आपण पायरीचं मंदिर आहे. कसं पायरीचं मंदिर असलं की आपल्याला तिन्ही लोका आपण म्हणतो ना तिन्ही लोकांमध्ये आपण पोचल्यासारखं, तशामध्ये हे आपलं मंदिर आहे. आपणाला वरती ह्यामध्ये कुठली पूजा मांडायची असेल तर पूजा मांडण्यासाठी हे पण आपल्याला पुढं आहे. आपण ह्यामध्ये मार्च महिन्यात गुरुवारची पूजा मांडू शकतो. आपल्याला कुठल्या तरी पोती म्हणजे कुठलं पुस्तक वगैरे ठेवलं त्यावेळेस पुस्तक ठेवून वाचू शकतो आहे ग्रंथ वगैरे सगळं. आत जे ड्रॉ लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जे आपल्याला लागतं देवासाठी सगळं सामान ते आपण त्यामध्ये ठेवलेलं आहे. यामध्ये आपण प्यायचं पाण्याचं ठेवलेलं आहे. हे आपला गॅस चुला. आपण अशा प्रकारे सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. हे आमच्या कसं वरती पण आपण सगळं सामान वगैरे ठेवलं की ते त्यामध्ये व्यवस्थित दिस म्हणजे राहतं आहे, दिसून येत नाही. आपला पसारा वगैरे सगळा एकदम मस्तच पैकी केलेलं आहे. ते परत हे किचन ट्रॉली बनवलेले आहेत. मस्त नाम दाखवलं दाखवायचं. हे किचन ट्रॉली केलेले आहेत. ह्यामध्ये कसं ह्या साईडला आपल्याला मोठी भांडे आपण ठेवू शकतो आहे. हे पण इथं असं आपण मोठी भांडे ठेवायसाठीच बनवलेले आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला आतून ठेवायला सिलेंडर कांदा बटाटा वगैरे ठेवायसाठी जाळी बनवून दिलेली आहे. तिथं आपल्याला 3 कप्पे करून दिले आहेत. वाट्या प्लेट हे सगळा कप्पा दिला आहे आपल्याला कटलरीसाठी. आणि हे कप आपल्याला छोटासाच दिलेला आहे. आपल्याला काचेची भांडी वगैरे काही आपण ठेवू शकतो त्यामध्ये. असं हे ते हा छोटासा कप, हा मोठा कप्पा दिलेला आहे. आपल्याला सगळ्या आपल्या जेवणाच्या प्लेट वगैरे जे नेहमी लागतात त्या ठेवण्यासाठी. हे सुद्धा POPचं जी कलर कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा आपले शुभम चव्हाण जी इंजिनियर आहे त्यांनीच ही आयडिया सुचवली. डिझाईन आपण सिलेक्ट केली पण कलर कोणता कशाला द्यायचा ह्या पद्धतीनं त्यांनी सिलेक्शन केले. आणि ही जी फर्निचरचं काम आहे हे सुद्धा जावेद भाईनं सगळं सिलेक्शन केलेलं आहे. आणि कलर आपल्याला ही का पाहिजे होता, कारण आपल्याकडं सॅमसंगची फ्रीज ह्याच कलरची होती. त्यामुळं 2-3 किचन ट्रॉलीला कलर दाखवला, हाच कलर बेस्ट वाटला. आणि जेवढे कलर कॉम्बिनेशन आम्ही बघितले त्यामध्ये हा कलर आम्हाला बेस्ट वाटला. त्यामुळं ह्या कलरला आपण प्राधान्य दिलं. आणि पडदासुद्धा त्याच कलरमध्ये मॅचिंग जेणेकरून आणि ही सुद्धा कमान दिलेली आहे. ह्या पद्धतीनंच जावेद भाईनं आपल्याला ती करून दिलेलं आहे. मंदिर तुम्ही बघितलंच, मंदिरची रचना सगळी आपणच ठरवली होती की वर्ण ओपन पाहिजे, 3 लोकचे स्वामी जयशो म्हणून 3 पायऱ्या. आणि तुमच्या बहिणीनं बाकी तुम्हाला दाखवलंच की कशा पद्धतीने ड्रावर वगैरे आहे ती साहित्य वगैरे ठेवायला. आणि छोटंसं मंदिर आहे, छान आहे. ओमची आकृती मागं बनलेली आहे आणि मागं LED लाईटिंग आहे. बाकी किचन तुम्ही बघितलंच गृहमंत्रीचं कशा पद्धतीनं किचन असते. आता आपण तुम्हाला बेडरूम आपण कोणतंही फर्निचर आणलेलं नाही ते हे जे अलमारीचं फर्निचर त्याचा कलर कॉम्बिनेशन हा माझ्यापासून मी पसंत केला. मला ह्यामध्ये असं जरा हवं होतं डिझाईन वगैरे,
आणि आपल्याला कसं असं ओपन असे असं चार कप्प्याचं इकडनंपासून चार कप्प्याचं केलेलं आहे फेकून असं म्हणजे असं ह्यामध्ये आपल्याला पण भरपूर कपडे ठेवू शकतो असं नाही हे असं ओपन खुलं केले आपण असं जर ज्या वेळेला असं सरकवायचं करतो त्यावेळेला आपल्याला दोन्ही उघडता येत नाहीत. खरं तर मी चॉईस जी सन्मायका केलता ती तुमच्या वहिनीला अजिबात आवडला नव्हता. तुमच्या वहिनीनं परत तो रिजेक्ट केला आणि त्याच्यामध्ये हा सन्माईक चॉईस केलेला. सन्माईचा कलर जे तुमच्या दादांनी पसंत केला होता तुम्हाला बिलकुल आवडला नव्हता. सेम तुझं असं वाटलं होतं की आपण हेच केलेलं आकडूच ठेवलेलं आहे का काय अशा टाईपमध्ये होतं. पण मी हा परत पसंत केला. जावेद भाईने हा एकदम मस्तपैकी असं इतकं छान जे बनवले ना हे जे कपाट एकदम असं युनिकच आपण बाहेरून घेतलं तसं. आणि हे त्यांनी हे जावेद भाईने सुचवलेलं होतं आपणाला हे ड्रावर आपलं असं हे करायला. म्हणजे ह्यामध्ये आपण सॉक्स साबण वगैरे असं भरपूर म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला इतकं जे आपण सामान कलेक्ट करून ठेवू शकतोय ना आपल्याला छोट्याशा घराच्या हिशेबाप्रमाणे हे इतकं एकदम मस्तच परफेक्ट आहे. वरती पण हा वरती पण जे दिले आहेत ओपनवालेच दिलेले आहेत. सरकवायचे दिले सरकवायचे जर दिले तर ते आपल्याला सामान ठेवता येत नाही. पी यू पी ते पण लॉक कमी जास्त करून बघ. हे पी यू पी पी यू पी तिन्ही पण डिझाईन आम्ही ते चौघांनीच मिळून पसंत केलेले आहेत. आणि कलरची आयडिया इंजिनियरनंच दिली होती. ड्रेसिंग टेबल आयडिया जावेद भाईचीच. हे कसं आपणार तयार व्हायचं आहे कुठलं लुक द्यायचं हे ड्रेसिंग टेबलची आयडिया जावेद भाईंचीच होती. आपण छोटंसं ड्रेसिंग टेबल हवं होतं फटाफट तयार होण्यासाठी वगैरे. पूर्ण आपण उभारून मेकअप वगैरे आपली ज्वेलरी वगैरे आपण इथे ठेवून फटाफट तयार व्हायला येतं. आता ही जी दिवाण बघताय ना ही सुद्धा आपण छोटासाच घेतला म्हणजे आपण जागेच्या हिशोबानं. आणि आता तुम्ही म्हणाल की बिल्डिंगचा लुक बघितलं जागा पण परंतु कसं डबल बेड वगैरे लावलं की जागा कंजेस्टेड होती त्यामुळे दिवाण जे आपलं जी रात्रीचं इतर वगैरे काही साहित्य असते झोपण्याला वापरतो ते आपलं साहित्य त्यात जातं. हा टावर फॅन छोटाच आपलं कधी जास्त गरम व्हायला लागलं त्यावेळेलाही वापरतो आम्ही. आणि बाकी हे तर टेबल आहे टेबलवरतीच आपण अशा पद्धतीनं इतर काय साहित्य असते किंवा काय पण बाहेर न आलं आपण काय ठेवू शकतो या पद्धतीनं हे साहित्य आहे. आणि बाकी ग्रीनरी हा मधला पॅचेस आहे म्हणजे जी हॉलमधनं कनेक्ट करतो तुमच्या बेडरूमला किंवा किचनला असा हा मधला. आणि मध्ये सिम्पल सी एक पी ओ पी दिलेली आहे एल ई डी लाईटमध्ये त्रिकोणमध्ये. आणि ह्या पत्ती आपलं वॉश बेसन आहे. आणि हे आपले संडास बाथरूम. आणि वरतीसुद्धा जावेद भाईनं फर्निचरचं मस्तपैकी काम केलेलं आहे. स्टोअर रूम म्हणतो जसं तसंच स्टोअर काय तुमचं इतर काय एक्स्ट्रा साहित्य असतील किंवा इतर काय पण वर्षातनं एक दोन तीन वेळा जो वापरण्यात येते ते साहित्य सगळे ह्या स्टोर रोजमध्ये येतात. हे आपलं टेरिसवरती जायला जी जिना आहे. आणि तर आपण जावेद भाईनं आपल्याला ही चप्पल वगैरे किंवा पावसा असलं कांदे मेंदे वाळवायला अशा पद्धतीनं बेस्ट ऑप्शन दिलेलं आहे. एकदम अतिशय सुंदर असं वातावरण होतंय. एकदम गार थंडगार असं वाटतं की आपण कोकणात राहतो का काय काय उठल्यावर ची असं म्हणजे का असं चांगला कालवा नसतो काय नाही शांत एकदम गार वातावरण वगैरे खूप छान. बस अशा पद्धतीनं एकदम छानपैकी ग्रीनरी आणि मागं एकदम डोंगर वगैरे एकदम छान. आणि इकडं तुम्ही बघितलं की तुम्हाला दाखवतो मी या जगदंबा मंदिर इकडं जवळच आहे. आणि इकडं एक एक्स्ट्रा पण संडास बाथरूमवरती बांधलेलं आहे ते आता आतनं मी दाखवत नाही तुम्हाला फक्त टेरिसवरून आपण आलं की एक्स्ट्रा कोण पर्सन वगैरे आले किंवा पाहुणे वगैरे आले त्यांच्यासाठी एक्स्ट्रा संडास बाथरूम इथं बांधलेलं आहे. आणि समोर बघितलं की तुम्ही सदाशिवगड आहे शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. सदाशिवगड महादेवचं मंदिर आहे. आणि वरती आपण टाकी बसवूया
आणि स्टँडवरती का बसवले, कारण सोलर परत आपण त्याच्यावरती नियोजन करणार आहे. तर आजचा तुम्हाला संपूर्ण होम टूरचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. ठीक आहे, हॉल, किचन, टी व्ही युनिट, सोफा किंवा पी ओ पीचे डिझाईन वगैरे, असंच प्रेम आशीर्वाद नेहमीच असावा. आणि यूट्यूबवरती तुम्ही नेहमीच आपले व्हिडिओ बघत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने आपण दागिने दाखवत असतो किंवा दागिन्याची माहिती सांगत असतो. त्याच पद्धतीने ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा, शेअर करा. आणि कसा वाटला आपलं छोटंसं एक घर, कशा पद्धतीनं आपल्याला आवडलं का तर नक्कीच कमेंट करा. बाकी टेरिस टोटली आपल्या लुक लाईक म्हणजे कशा पद्धतीनं दिसतंय आणि एकदम छान असं वाटतं, कारण 10 ते 11 वर्ष मी माझं कुटुंब त्या घरात राहिलं, तेसुद्धा छानच होतं, परंतु त्यातून ह्या घरात आल्यानंतर एक वेगळाच अनुभव येतो, कारण त्याच्यापेक्षा एक छानपैकी अशा पद्धतीने आपल्याला हे घर बांधता आलं. मेन म्हणजे आपण घर बांधलं कसं, एकदम शुद्ध हवा नैसर्गिक वातावरणामध्ये आहे हे, एकदम शुद्ध. सिरियसली तुम्ही नाहीच ना, ही मुलं सिरियसली अजिबात नाही ती जीवनात, कोणा स्टॉक आहे करणार आहे ती. जोक्स पार्ट, तर तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं तुम्हाला कोणतीही, समजा सोफा कुठून किंवा पडदे कुठून, तुमचं जावेद भाईनं काय काम केलं आहे सुताराचं, किंवा इंजिनियर आपले शुभम चव्हाण त्यांनी काय काम केलं आहे, किंवा किचन ट्रॉली अर्जुन जगताप त्यांचंसुद्धा मी टोटली, ज्यांनी ज्यांनी जी जी कामं केलेली आहे ती पी ओ पीची डिझायनिंग वगैरे इंटेरियर काय असेल ती टोटली तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, नाव नंबर तुम्ही स्वतःहून संपर्क साधू शकता. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टोटली ॲड्रे, ज्या त्या व्यक्तीचं नाव आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ही नक्कीच भेटेल. नेहमीच एक ह्या नवीन घरात मी आल्यापासून किंवा मीच काय माझे जी काही फॅमिली आहे, कुटुंब आहे, चौघं, चौघांच्या मनात नेहमीच एक खंत राहते की माझे आईवडील असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता की माझ्या मुलानं किंवा माझ्या ह्या मुलाच्या परिश्रमचं ही फळ आहे, फक्त ती आज असते तर नक्कीच त्यांना आनंद झाला असता. आम्ही नेहमी रोज जेवताना म्हणा किंवा उठताना म्हणा नेहमीच, कारण जी गॅलरी जसं माझी आवडता जागा आहे गॅलरीची, तसं माझ्या वडिलांनीसुद्धा ती नक्कीच आवडली असती. आणि माझी आई जेव्हा जिवंत होती, जेव्हा ही जागा बांधलेली नव्हती, नुसती जागा बघण्यासाठी नातवाला घेऊन संघ यायची, चल रे मला जागा दाखव, म्हणजे त्यांची नेहमी इच्छा असायची. कारण आम्ही 1 BHKच्या फ्लॅटमध्ये राहिलो आणि त्यानंतर आपली स्वतःच इमारत बांधली, हे महत्त्वाचा आनंद होतो. तर ही कन्या, तुमची वहिनी, नेहमीच तुम्ही लाईव्ह वगैरे माध्यमातून वहिनीला तुम्ही बघत असता. तर भेटूया नंतर नवीन व्हिडिओसोबत. आजचा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. काय नाव चॅनलचं? आणि माझ्या मुलाचा सुद्धा एक चॅनल आहे, तो कॉमेडी चॅनल टाईपमध्ये बनवत असतो, श्रीकांत कदम नाव आहे. सबस्क्रायबर किती येते? सध्या 85 पण सध्या सबस्क्रायबर नक्कीच कमी आहे ती, पण तो सुद्धा नक्कीच 85K पर्यंत नक्कीच लवकर जाईल, 850K पर्यंत सुद्धा जाईल. फक्त तुमची साथ नेहमीच असावी सर्वांना. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.